अग्रवणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बी प्रक्रिया क्षेत्रातील कामगारांना होणाऱ्या कोरोना संक्रमणाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागानं 75 दशलक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. बीपच्या पुरवठा साखळीतून कोरोना संक्रमण गुरांपासून अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचतोय का, हा या संशोधनाचा अभ्यास विषय आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या 2 वर्षांच्या प्रकल्पाचा उद्देश ग्राहकांना सुरक्षित अन्न पुरवणे हा असेल. तरी प्रक्रिया झालेल्या अन्नपदार्थांद्वारे कोरोना संक्रमण होते याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं अमेरिकेच्या कृषी विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. चीन हा जगातील सर्वाधिक मांस आयात करणारा देश आहे. आयात केलेल्या प्रक्रियायुक्त मांसात कोरोना विषाणू आढळल्यास चीन त्या देशातून आयात करणं बंद करतो. उत्तर अमेरिका आणि ब्राझीलमधील मांस प्रक्रिया क्षेत्रातील हजारो कामगारांना कोरोना संसर्ग झाला. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 3 कृषी विधेयकं मंजूर केली आहेत. या विधेयकांमार्फत व्यापार यंत्रणेतून मध्यस्थांना वगळल्यानं आणि शेतकऱ्यांकडून थेट विक्री झाल्यानं त्यांना शेतमालाची किफायतशीर दर मिळेल अशी आशा आहे. याचा फायदा कृषी क्षेत्रातील स्टार्टअपना होईल. डिहाड क्रोफार्म ॲग्री बाजार यासारखं स्टार्टअप्स मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय डिजिटल बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतील. तरी सामान्य शेतकरी कॉर्पोरेट संस्थांशी थेट व्यवहार करण्यास अजून सज्जन असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. संसदेत मंजूर केलेली शेती सुधारणेची बिले 21व्या शतकातील भारतासाठी आवश्यक आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. शेतकऱ्यांच्या शंका दूर करताना मोदी म्हणाले की ही विधेयक बाजार समित्यांच्या विरोधात नाहीयेत. प्रत्येक शेतकऱ्याला आश्वासन देताना मोदी म्हणाले की किमान आधारभूत किमतीची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. राज्यसभेत ही विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून होणाऱ्या निषेधावर पंतप्रधानांनी टीका केली आहे. काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत असं मोदी म्हणालेत. या व्यतिरिक्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 3 कृषी विधेयकांचं समर्थन करत यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल तसंच विरोध करणारे हे शेतकऱ्यांचे शत्रू असल्याचंही म्हटलं आहे. रविवारी कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच 30 सप्टेंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं मंगळवारी मुख्य खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला होता. खरीप हंगामात एकूण अन्नधान्याचं उत्पादन अंदाजे 144.5 दशलक्ष टन एवढं राहील तर मागील वर्षी ते 143.4 दशलक्ष टन इतकं होतं. तृणधान्यांचं उत्पादन 32.8 दशलक्ष टन राहील. त्या तुलनेत मागील वर्षी ते 33.7 दशलक्ष टन इतकं होतं. तसंच कडधान्याचं उत्पादन 9.3 दशलक्ष टन एवढं राहील जे मागील वर्षी 7.7 दशलक्ष टन होतं. खरीप हंगाम 2020-21 मध्ये भारतातील भाताचं उत्पादन विक्रमी 102.4 दशलक्ष टन राहील असा अंदाज आहे. मागील खरीप हंगामात भात उत्पादन 101.9 दशलक्ष टन इतकं होतं. या खरीप हंगामात तेलबियांचं उत्पादन अंदाजे 25.7 दशलक्ष टन असेल तर मागील वर्षी हा आकडा 22.3 दशलक्ष टन इतका होता. तसंच कापसाचं उत्पादन 37.1 दशलक्ष गाठी राहील जे मागील वर्षी 35.5 दशलक्ष गाठी इतकं होतं. कापसाच्या बाबतीत 1 गाठ म्हणजे 170 किलो असं माप असतं. ऊसाचं उत्पादन 399.4 दशलक्ष टन राहणार असून मागील वर्षी ते 355.7 दशलक्ष टन इतकं होतं. आज इथेच थांबूया. अधिक अपडेट्ससाठी अग्रोनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.